नमस्कार मित्रांनो, लाईफ मीन्स मोर मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर सर्वांना वेध लागतात ते गोकुळाष्टमीचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोकुळाष्टमी कधी आहे, त्याचा मुहूर्त, त्याचे व्रत कसे करावे आणि इतर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. श्रावण मध्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा श्री विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. भारत आणि इतर अनेक देशांमध्ये कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भारतीयांसाठी जन्माष्टमी हा तर एक मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. भारतात गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी येथे या सणाला फार महत्त्व आहे. त्यामुळे देशभरात जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देत हा सण उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 30 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. 30 ऑगस्ट रोजी देशभरात कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाईल. बघूया जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त कुठला आहे. श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला म्हणूनच संपूर्ण भारतात रात्री 12 वाजता कृष्ण जन्म साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीला पूजनाचा शुभ मुहूर्त 30 ऑगस्टला रात्री 11:59 तर 12:44 राहील. 29 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 11:25 अष्टमी प्रारंभ होते आहे. जन्माष्टमीच्या आधी म्हणजेच श्रावण मध्य षष्ठीला बलराम जयंती असते. 30 ऑगस्ट 2021 मध्यरात्री 2:01 अष्टमी समाप्त होणार आहे. भगवान कृष्ण जन्माची कहाणी. श्रावणातील महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर कृष्णाचा जन्म झाला. महाराष्ट्रात ज्या दिवशी श्रावण मध्य अष्टमी असते त्या दिवशी उत्तरेकडे मात्र भाद्रपद वद्य अष्टमी असते. कृष्ण जन्माची कहाणी अशी सांगितले जाते की कृष्णाचा मामा कंस याने देवकीचा पुत्र तुझा वध करेल ही आकाशवाणी ऐकून कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव यांना कैदेत ठेवलं होतं. देवकी गरोदर झाल्यावर प्रत्येक वेळी तिला नजर कैदेत ठेवलं जात असे. तिच्या प्रत्येक अपत्याला कंस स्वतःच्या हाताने ठार करत असे. कंसाने देवकी आणि वसुदेवाची 7 अपत्ये ठार केली होती. म्हणूनच देवकीचे 8वे अपत्य कृष्णाला जन्मानंतर लगेचच वसुदेवाने गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्याकडे सुपूर्त केलं होतं. भारतात कृष्ण जन्माष्टमीला ही कृष्ण जन्माची कथा मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते. भगवान कृष्णाचे महाभारतातील कार्य फार मौल्यवान होते. महाभारत हा ग्रंथ भारतातील एक प्राचीन आणि धार्मिक ग्रंथ आहे. महर्षी व्यासांनी या ग्रंथाची निर्मिती केली. महाभारत ही पांडव आणि कौरवांच्या महायुद्धाची कथा आहे. महाभारतामध्ये कृष्णाचे कार्य फार महत्त्वाचे आहे, कारण कृष्णाने अर्जुनाला योग्य वेळी अचूक उपदेश केल्यामुळे पांडव महाभारतातील धर्मयुद्ध जिंकू शकले. कृष्णाचे त्यांच्याजवळील प्रत्येकासोबत एक विलक्षण नातं होतं. तो कोणाचा पुत्र, कोणाचा मित्र, कोणाचा सखा, कोणाचा गुरु तर कोणाचा भाऊ होता. मात्र या प्रत्येक नात्यात अद्भुत रहस्य दडलं होतं. महाभारतात कृष्णावर प्रेम करणारी अशी अनेक नाती आजही अजरामर आहे. तर कृष्ण भक्तीची काही उदाहरणे आपण जाणून घेऊया. कृष्ण आणि देवकी. कृष्ण हा देवकी आणि वसुदेवाचा मुलगा होता. मात्र कंसाच्या भीतीने देवकी आणि वसुदेवाने कृष्ण जन्मानंतर लगेचच त्याला गोकुळात यशोदा आणि नंदकडे सुपूर्त केलं होतं. त्यामुळे देवकीला तिच्या बाळाला त्याच्या जन्मापासूनच स्वतःपासून वेगळं ठेवावं लागलं. एखाद्या मातेसाठी तिचं बाळ हे सर्वात महत्त्वाचं असतं. बाळाला जन्मापासून स्वतःपासून वेगळं करणं हे नक्कीच देवकीसाठी त्रासदायक ठरलं असणार. मात्र देवकीने कृष्णाच्या प्रेमापोटी हा त्याग सहन केला होता. कृष्ण आणि यशोदा. कंसाच्या भीतीपोटी वसुदेवाने कृष्णाला यशोदा आणि वसुदेवाकडे सुपूर्त केलं होतं. यशोदाने कृष्णाला गोकुळमध्ये लहानाचं मोठं केलं होतं. यशोदाला कृष्ण तिचे अपत्य नाही हे माहीत असूनही तिने त्याच्यावर स्वतःच्या मुलाप्रमाणेच प्रेम केलं आणि त्याला चांगले संस्कार दिले. महाभारतामध्ये कृष्ण आणि यशोदेच्या अनेक कथा आहेत ज्यामधून तिच्या वात्सल्याचे दाखले मिळतात. या उदाहरणामुळे जन्मदात्या मातेप्रमाणेच संगोपन करणारी माता देखील मुलांसाठी तितकीच महत्त्वाची आहे हे दिसून येतं.
ज्यांना स्वतःची मुलं नाहीत त्या महिला इतरांच्या मुलांवर तितकंच प्रेम करू शकतात याचा हा एक उत्तम दाखला आहे. कृष्ण आणि राधा. भगवान कृष्णाचे नाव घेतले की राधेचा उल्लेख हा आपोआपच होतो. इतकं राधाकृष्णाचं नातं एकरूप झालेलं होतं. राधा ही कृष्णाची निस्सीम भक्त होती. कृष्ण राधेच्या प्रेमाच्या कथा आजही मोठ्या भक्तीपूर्वक सांगितल्या जातात कारण त्यांचे प्रेम निस्वार्थी होतं. राधा ही कृष्णापेक्षा मोठी होती. तिचे आधीच लग्न झालेले होते म्हणूनच राधेचे कृष्णावरील प्रेम हे भौतिक नसून ते भक्तीपूर्वक होते. कृष्ण आणि गोपिका. कृष्ण हा भगवंत असूनही तो गोकुळातील एका सर्वसामान्य गवळ्याच्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला होता. मात्र तो भगवंताचा अवतार असल्याने त्याच्यातील अद्भुत चैतन्य सर्वसामान्यांना भुरळ घालत असे. लहान या कृष्णाच्या सहवासात आल्यावर गोकुळातील गोपिका आणि त्यांच्या गायी तहान भूक विसरून जात असत. कृष्णाने त्याची बासरी वाजवण्यास सुरुवात केली की सर्वांचं भान हरपून जात असे. कृष्णाच्या सहवासात आल्यामुळे त्यांच्यातील विकार दूर होऊन त्यांच्यामध्ये अद्वैत भावना जागृत होत असे. कृष्ण आणि मीरा. मीरा ही एक खूप मोठी कृष्णभक्त होती. मीरेचा जन्म राजपूत कुटुंबात झाला होता. एका दंतकथेनुसार मीराने लहानपणी आईला माझा पती कोण असे विचारले होते. त्यावेळी तिला तिच्या आईने कृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवून तिला सांगितले होते की कृष्ण तुझा पती आहे. यामुळे लहानपणापासून मीरेने कृष्णाला आपले पती मानले होते. पुढे लग्नानंतरही ती कृष्णभक्तीत लीन राहत असल्यामुळे तिला समाजाच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. मात्र यामुळे मीरेच्या कृष्णभक्तीत कोणताच फरक पडला नाही. कृष्ण रुक्मिणी आणि सत्यभामा. कृष्णाला 8 पत्नी होत्या. रुक्मिणी आणि सत्यभामा या त्याच्या 2 पत्नीचं नातं कृष्णासोबत विलक्षण होतं. पुराण कथेत या दोघींच्या अनेक कथा आहेत ज्यावरून कृष्णाचे त्यांच्यावर असलेले प्रेम दिसून येते. कृष्ण आणि अर्जुन. कृष्ण हा अर्जुनाचा गुरु होता. असं म्हणतात की अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्णाचे नामस्मरण ऐकू येत असे. महाभारतात कृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशामुळे पांडव कौरवांसोबतचे युद्ध जिंकू शकले. कृष्ण आणि सुदामा. सुदामा हा कृष्णाचा लहानपणीचा मित्र होता. गुरु संदीपनी यांच्या आश्रमात या दोघांनी एकत्र शिक्षण घेतले होते. सुदामा हा गरीब कुटुंबातील होता. मोठे झाल्यावर सुदामा कृष्णाला भेटण्यासाठी पोहे घेऊन आला होता. मात्र कृष्णाने सुदामाने दिलेले पोहे देखील एखाद्या पक्वान्नाप्रमाणे खाल्ले होते. शिवाय सुदामा दुखावला जाणार नाही याची काळजी घेत कृष्णाने त्याची मदत देखील केली होती. कृष्ण आणि द्रौपदी. द्रौपदी ही कृष्णाची मानलेली बहीण होती. द्रौपदी ही ध्रुपद राजाची मुलगी आणि पांडवांची पत्नी होती. द्रौपदी एक महान कृष्णभक्त होती. महाभारतात प्रत्येक कठीण प्रसंगी कृष्णाने द्रौपदीचे रक्षण केल्याच्या कथा आहेत. बघूया जन्माष्टमीचे व्रत कसे करावे. जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एक भक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप दीप नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुष सूक्त विष्णू सूक्ताचे स्तवन करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा. जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा. याच दिवशी गोपालकला करावा. उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादाला गोपालकला असे म्हणतात. गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. कारण काला म्हणजे एकत्र मिळविणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला. हा कृष्णाला फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत आणि वाटून खात असत असे मानले जाते. या दिवशी महाराष्ट्रात गोपालकाल्याच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गोविंदा अलारे आला, गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात.
या दिवशी विशेषतः मुंबईत उंच मडक्यात दही दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहोचून तो हंडा फोडण्याचा गोविंदा हा साहसी खेळ होतो। हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे। तर मित्रांनो, बघूया भारतात वेगवेगळ्या प्रांतात जन्माष्टमी कशी साजरी केली जाते। वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या परंपरेने जन्माष्टमी साजरी केली जाते। महाराष्ट्रातील कृष्णजन्म गोकुळाष्टमी या नावाने साजरा केला जातो। गोकुळाष्टमीला उपवास केला जातो। रात्री 12 वाजता कृष्णाच्या मूर्तीला पाळण्यामध्ये ठेवून त्याला दही दुधाचा प्रसाद दाखविला जातो। कृष्णजन्मावर आधारित पाळणे आणि गवळण गाऊन कृष्णाची पूजा आणि आरती केली जाते। दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव देखील मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो। गोविंदा पथक थरावर थर लावून ही दहीहंडी फोडतात। जे पथक जास्तीत जास्त थर कमीत कमी वेळात हंडी फोडतात त्यांना बक्षीस दिले जाते। गुजरात आणि राजस्थानमध्ये देखील कृष्णजन्म मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यासाठी कृष्णाची मंदिरे सजविली जातात। रात्रभर भजन आणि रासलीलेचा कार्यक्रम आयोजित केला जातो। तसेच दक्षिण भारतात या दिवशी कृष्णाच्या मंदिरांना दिव्यांची सजावट केली जाते। तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढल्या जातात। भगवान कृष्णासाठी विशेष नैवेद्य केला जातो। भगवद्गीतेचे वाचन केले जाते। भारताप्रमाणे भारताबाहेरील अनेक देशांमध्ये देखील कृष्णजन्माचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। तर मित्रांनो, ही झाली गोकुळाष्टमीची माहिती। आपल्या सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया। कीप वॉचिंग। थँक्यू।